गर्मियों का सीजन खत्म हो चुका है। आखिर लंबे इंतजार के बाद आज सरकारी आदेश द्वारा स्कूल खुल चुके हैं, जिसके चलते स्कूल का पहला दिन छात्रों के बीच नया उत्साह, नई उम्मीद और नई खुशी के साथ बच्चों ने स्कूल में कदम रखा। इसी श्रेणी में एनबीसीएन ने जायजा लिया सौभाग्य नगर स्थित ग्रीन सिटी स्कूल एंड जूनियर कॉलेज का। स्कूल के पहले दिन के अवसर पर बच्चों को मीठा खिलाकर शिक्षकों ने छात्रों का स्वागत किया। इस मौके पर शुभकामनाएं देते हुए संस्था के संचालक सुरेश तड़ेकर ने खुशी जताते हुए जानकारी दी कि पिछले 23 सालों से ग्रीन सिटी स्कूल एंड जूनियर कॉलेज सौभाग्य नगर परिसर में विद्यादान का कार्य कर रही है। नर्सरी से लेकर 12वीं तक की कक्षाओं के बच्चे यहाँ पढ़ते हैं और अच्छे नतीजे प्राप्त करते हैं। साथ ही साथ संस्था के विषय में जानकारी देते हुए तड़ेकर ने बताया कि आज से ग्रीन अकादमी ट्यूशन क्लासेस की भी शुरुआत होने वाली है। आमच्या संस्थेतर्फे सौभाग्यनगर परिसरामध्ये ग्रीन सिटी स्कूल एंड जुनियर कॉलेज या नावाने 23 वर्षापासून शाळा कार्यरत असून नर्सरी ते 12वी पर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा शाळा आज शासनाच्या आदेशानुसार 30 जूनला सुरू झालेली असून विद्यार्थी फार उत्साहामध्ये असून त्यांचे शाळेतर्फे पेढे व इतर साहित्य वाटून त्यांचे स्वागत करण्यात आले। शिक्षकांनीसुद्धा या कार्यक्रमाकरता कालपासून अतिशय मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांचे स्वागत कशा रीतीने करायचे याची अंमलबजावणी करून आज शाळेची सुरुवात झाली। मी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक कर्मचाऱ्यांचे, संस्थेतर्फे, शाळेतर्फे अभिनंदन करतो आणि आज शाळा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत। माझं नाव तृषा वानखेडे आहे आणि मी कक्षा 10वीची विद्यार्थिनी आहे। आज शाळेचा पहिला दिवस आहे, 2 महिन्यानंतर शाळा सुरू झालेली आहे। हे खूप आनंद होत आहे की सगळ्या जुन्या मैत्रिणींना, मित्रांना भेटून आणि आमच्या सगळ्या शिक्षकांनी आमचे सत्कार केले आहे, आमचं स्वागत केलं आहे, तर खूप आनंद होत आहे। आणि नवीन 10वी आहे, आता खूप अभ्यास करायची इच्छा आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज नागपूर।